नी घुमा कर घराच्या बाहेर तिवारी शेटच्या घरीत राहायचं अग आई त्या तिवारी शेटचे खायचे वांदे ते मला काय खाऊ घालणार पळा बाबा इथून नाही तर तिसरा रस्ता आंधा नाही तर गेलं असेल भूक लागली चहा भी नाही दिला म्हातारीने आईच्या गावातच्या शेटच्या काल त्याच्या संगच गेलो उशीर झाला रात्री यायला म्हणूनच म्हातारी तापली आज चहा नाही नाश्ता नाही लय भूक लागली आता काय करू बाबा खरीच दिसायली नाही रो आपण मी ह्या गल्लीचा एक जिम्मेदार नागरिक भावी नगरसेवक या नात्याने मला असं नाही करायला पाहिजे आज ना उद्या तिवारी शेट मेलो मला तर ह्या गल्लीची जिम्मेदारी सांभाळायची आणि मी एक धडाडीचा युवा नेतृत्व उमलत नेतृत्व म्हणून मला असे गल्लीत पडलेले लोकांचे पैसे बिना विचारता नाही घेतले पाहिजे मला हे विचारावंच लागेल कुणाची नोट आहे ही शंभरची नोट कुणाची आहे अजून एकदा विचार ही कुणाची आहे आता मी एक जिम्मेदार नागरिक म्हणून दोनदा ओरडलो राव पण तुम्ही सुद्धा पुढे यायला म्हणे ना ती नोट माझी आहे म्हणून आईला माझं तर काय विचार नक्की काय नसेल आता शेवटचा प्रयत्न करतो मला इथं कुणाची आहे ती आईच्या गावात आता तीनदा विचारलं तरी कोण नाही म्हणजे नक्कीच देवानी ही नोट माझ्यासाठीच इथं ठेवली होती चला जाऊ द्या देवाला माझी किती काय त्याला वाटलं असं लिबरो आज उपाशी चला मंदिरापाशी नोट सापडली म्हणजे मला नाश्त्याला दिली जय बजरंग बली चला गल्लीच्या एका युवा नेत्याचं काम तर मी पार पाडलं नक्कीच या कामामुळं भविष्यात मला लोक भरघोस मतांनी नगरसेवक करून देतील चला गुटू शेट चला तुमचा नाश्ता वाट बघतो आईच्या वडिलांनी काहीतरी काट केलेलं असते बघावं लागलं आता काय झालं मला बघून स्वप्न दोष पडल्यासारखं का तोंड गेलंस आणि कायला बोलस मला बघून ए पप्या का फिप्या तुझी नीट घालायची इज्जतीत राहाय तुझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे मी सांग माझ्या ह्याला काय अरे सांग माझ्या मोठ्या भावाला ते हमेशा सांगतोय मला म्हणजे गोट्या तुझ्यापेक्षा लहान असून बघ किती हुशार आहे म्हणले हा मग तुझा मोठा भाऊ बी माझ्यासारखाच हुशार आहे तूच कसा असा घरात पालता जल मला काय माहिती गाजर गिळा कायला पोलस दाखव तू फुकट जेवळ माझे मागच्या महिन्यात 100 घेतलेले ते द्यायला दुखती तुझी हा आता चुंबडी मध्ये लगेच 100 चल भेटले माझे माय 100 ए पप्या ते मला सापडले आपलं ते माझ्या कष्टाचे पैसे सापडले तू आणि कष्ट मग कुणाची वाढली होती काढलेस काय कुणाला होतो आलेस कुणाच्या खिशातून काढलेस अरे मी कष्ट केले तेव्हा आले ते अरे चल आता निघले भेटले 100 माझ्या पप्या ऐक ना आपण काय करू मी ना तुला नाश्ता चारतो पण तुला माझे 100 रुपये माफ करावं लागतील बरं ठीक आहे चल अशी तरी मला थोडेफार पैसे वापस नाही तर तुझ्याकडून पैसे यासाठी मला दुसरा जन्म घ्यावा लागेल तुझ्याकडून चल
अरे हे काय करले तिकडे? हिला शिवाला काय वेडर पाहिजे होते का? ए काय म्हणलं रे राजा भाऊच्या पाळल्याला? मला बोललास ठीक आहे, पण माझ्या भावाला पप्याला जर वेटर म्हणला ना इथं जागूच तर आणि काय रे त्याने कवर लोक फुकट छापायचं तुला? अरे जिंदगीत काय करायचं की तुला? काय आमच्यासारख्या शेट लोकांच्या हाताखाली काम करायचं तुला? अरे माझा डर नको कसलं मध्ये आहे तुका नावावर घेतलं काय करून? अरे गाडवांनो तुम्हाला काय आखणी पिकली आहेत का नाही काही? एक तर स्वतःसोबत भांड नाही तर ह्याच्यासोबत भांड, अरे दुसरं काय काम बिम आहे का नाही तुम्हाला काही? अरे आठवत आहे का तुम्हाला तुम्ही एका वर्गात बसत होतात, एका बेंचवर बसत होतात, एका डब्यात जेवत होतात? मस्त यार, तेव्हा होतो लहान आम्ही, आता ते आमच्या पक्षाचा माणूस नाही आणि त्याला नीट सांगा समजून लय मस्ती आली त्याला खायला दणके एका दिवशी. आम्ही काय हाताला मेहंदी लावली का? आता तुझं उठ पेटलं का? बस खाली सगळे एका माळीचे मनी, कुणाला सांगून काय उपयोग नाही. अय जा रे बागा तुम्ही तुमचे काम धंदे. ए ताने तुला काय सांगितलं त्या राजा भाऊनी? ते टाक ना ग्रुपवर बातमी, मला बी राव काम लावले रिकामे, ड्युट्या सोडून मला तुमच्याच कामं करावं लागायलेत. अहो बारखे मास्तर, तुमचा शब्दसंग्रह लय मोठा आहे म्हणून तुम्हाला राजभवनी बातमी टाईप करायला सांगितली. अरे गोट्या कशाची बातमी म्हणत होता ती पाळीव कुत्र? म्हणून राहिला तिवारी शेटला सांगावं लागेल राव, पण तिच्या आईला बातमी काय ते तर आधी कळायला पाहिजे. हो ना राव. अरे एक मिनटं थांब, त्यांच्या आहे का ग्रुपला ॲड आहे, त्याच्यावर कळलं आपल्याला. बरं बरं. माननीय बाळू दळवी यांचा असंख्य कार्यकर्त्यांसहित राजाभाऊ निक्कम कॉलेज जाहीर प्रवेश. माईला ह्या बाळ्याच्या तिवारी शेटला धोका कचकून घातला ना? काय अरे पाटीत खंजीर तिवारी शेटच्या, खबर द्यावं लागतं. तिवारी शेटला फोन लाव. बाळाच्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत जाहीर प्रवेश. ह्या बाळाच्या ह्याचा कोंबडा कापासून मागे जायला लागलाय, एवढं मोठं झालं काय घेणं? जाहीर प्रवेश. बाळाकडं कोंबडा काय विचारायला? मी तर कवा नाही राव बघितलं, ते गेले तरी माझा काही फरक पडत नाही काय, पण त्याच्यावर जे असंख्य कार्यकर्ते दिले ना त्यांनी, त्यात आपली पोर असू नये, नंतर मी तुमच्या दोघांची सुजवीन. हो शेठ, आमचा काय संबंध जे त्या बारक्या मास्तरने लिहिलं ते असंख्य कार्यकर्ता? काही संबंध नसणार ना, आता संबंध ठेवावं लागल, काही पण करा, पण त्याचा जाहीर प्रवेशचा कार्यक्रम फेल गेला पाहिजे. नाही तुला माहिती आपलं जली को आग घेत आहे, भुजी करो आग घेत आहे, इस 5 फूट के शेर को तिवारी शेट घेते. कोट्या काढ हत्यार. हत्याराची फॅक्टरी तू सुधारणार नाही, चल निघा लवकर. मायला बळाची कटाळाची. अरे बाळ्या टाळ्या ले म्हण बाळ्या, राजा भाऊ तुला ठेवायला म्हणले, आपलं तू राजा भाऊ कडे प्रवेश करायला म्हणले. हो काय रे असंख्य कार्यकर्ते म्हणले, कुत्र इतर तर तुला गल्लीतलं म्हणले असंख्य कार्यकर्ते. ए गोट्या इज्जतीत राय. हो बाबू भयाचे डायरेक्ट बाबू, त्या दिवशी बुटू शेत आता गोट्या. राय बाळ काय ते घुरट्या नादी लागलं, चल तिवारी शेत कडे तुला चांगलं पद द्यायला लावतो. चल ए हरलेल्या माणसाला मी बोलत नाही रे, चला निघा. माधर ए माधर पादर काढायला लावू नका, चला निघा. ए चला निघा. नाही तुझ्या कार्यक्रमाला घोड लावा ना, नावाचं पप्पू शेट नाही. ए चला निघा निघा, चला चला. तर आज या ठिकाणी त्या दीडफुट्याला सोडचिठ्ठी देऊन आपल्या पक्षामध्ये असंख्य कार्यकर्त्यांसोबत बाळू दळवींनी आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे,
तर आज ए राजाभाऊ का छुड्या दीड फुट्या काय संबंध तुझा ए राजा भाऊ फोडक्या तुझ्या मायला तुझ्या आमची पोर फोडतो का ए काढा हत्यार कुठल्या हत्यार काढतो रे मास्तर बेल्ट काढतोय राव काय तिवारी शेठ काय कुत्र्यासारखं भुंकतात हाणा ना त्या राजा भाऊला आता का चढतो काय मी बी मी बी तुमच्या राजा भाऊ रोज मारा मारे थोड़ी फोड़ा फोड़ी आनी सोड़ा सोड़े मनाने साप आनी गारा हो तम्मी वाईटांचे दुश्मन बापा हो तम्मी मनाने साप आनी मर्जीने प्रवेश करा लागला तू कोण सांगणार त्याला पण आणि मला पण बरोबर आहे तिवारी शेठ तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे कुठल्या पक्षाला सपोर्ट करायचा आणि कुठल्या नाही ते तुमचं काय चाललंय त्यांना करू द्या ना तुम्ही तुमच्या काम इमानदारीने करा ना त्यांना दारू ते पेजी शिकवण्यापेक्षा तुम्ही त्यांना काम धंदे द्या हे पोरं सुद्धा राव ह्यांना आकली ना फिकली अरे राजकारण राजकारण जागी ठेवा मैत्री मैत्री जागी ठेवा तट राजा भाऊनी चांगलं काम केलंय घराने शाहीचं वार असताना त्यांनी एक सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली नाही का पुतणे ह्यांना नाही का भातचा ह्यांना नावाजायचं सोडून तुम्ही बी राव तिवारी शेठ ह्यांचे माप काढायला लागलात तो कुठे गेला इकडे आहे रे तू अरे स्वतःच्या पक्षासाठी तू जिवलग मित्रासोबत भांडणं करायला लागला अरे लाज नाही का वाटत अरे राजकारण काम म्हणून करा वैयक्तिक संबंध कशामुळे बिघडतात त्या पक्षाच्या नादात विसरू नका आपली मैत्री आहे आपलं नातं आहे लागले कुत्र्यासारखे भांडायला काय तिवारी शेठ बरोबर आहे मास्तर चुकलं माझं बाळ्या शुभेच्छा तुला चांगलं काम कर येतो आम्ही ओ तिवारी शेठ आले तसं थांबा आता चहा पाणी घेऊन जाऊ बघा आता चांगल्या कामाला विरोध नाही तुमचा पण आणि आमचा पण आता ह्या पुढं हित फक्त जनतेचं काय ते प्रवेश केलं माल फिला माझा विचार थोडी फोडा फोडी आणि सोडा सोडे मनाने साप आणि गारा होत आम्ही वाईटांचे दुश्मन बापा होत आम्ही मना नमस्कार मित्रांनो खूप खूप धन्यवाद तुमचे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाहीये आपल्या मित्रांना शेअर करायला विसरायचं नाही आणि कमेंटमध्ये कसा वाटला नक्की सांगायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आणखी तुमचा हा आपला बीड जे हिरो हा चॅनल जर सबस्क्राईब करायचा राहिला असेल तर खाली तुम्हाला लाल कलरचं सबस्क्राईब नावाचं बटन दिसत असेल ते दाबून द्या आणि त्याच्या साईडला एक बेल आयकॉन येईल ते पण दाबायला विसरायचं नाही म्हणजे आमचा प्रत्येक नवीन येणारा एपिसोड तुमचा मिस होणार नाही तर प्लीज हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा तुम्ही जेवढं प्रेम आपल्या वेबसिरीजला द्याल तेवढी आपली वेबसिरीज कंटिन्यू चालत राहील तर प्लीज शेअर करा आणि हो व्हिडिओ इथंच संपत नाही समोर तुम्हाला आपल्या या भागाचे बिहाइंड द सीन पाहायला भेटतील तर पहा नक्कीच लवकरच भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये तोपर्यंत बाय इज्जतीत राह तू मीठ घाल कट मीच अरे पापे कशाची बात पप्पा नाही मी वाटे डोबे बंद कर रे काय चाललंय करू द्या ना त्यांना ती तुम्ही त्याला
उलट राजा भाऊनी चांगलं काम केलंय. घराणेशाहीचा वारा असताना त्यांनी एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला सुधरवलंय. संधी दिली, संधी. चांगलं काम केलंय घराण्यावर. काय ऍक्शन काय बोलायचं मास्टर? चुकलं माझं. बाळ्या शुभेच्छा तुला. चांगलं काम कर, चांगलं काम कर. येतो आम्ही. ऍक्शन. थांबे चालू सही. तू भी ना इकडे दाखव मोबाईल. शूटिंग. 23